સૌ સરિતા વીરા વિચારે ઉપાસના કેન્દ્ર ઠાકોરલી. આણી માઝા અનુભવ સાંગણ્યાસ મેં આતા સુરુવાત કરત આહે. બાપુંચા ચરણી નમસ્કાર વંદન કરું. આણી માઝા શૈલેશ સિંહ મુલગા 12th સાયન્સમધું ચાંગલ્યા પરીક્ષા પાસ ઝાલ્યા નંતર આમી આસં ઠરવલં કી શૈલેશલા ચાંગલે માર્ક મેળાલે તર આપણ ઇન્જિનિયરિંગલા ઘાલુયા. પણ નંતર મગ શૈલે બાતમી ઐકલી પેપરમધ્યે ન્યૂઝ, મર્ચન્ટ નેવીચી એડ આલી હતી આણી ત્યાલા ખૂબ હાઉસ હતી ત્યા હેચામધ્યે જાણ્યાચી, ત્યા ક્ષેત્રાત જાણ્યાચી આવડ હતી. તર આમી મટલં મુલાલા શૈલેશલા ચાંગલે માર્ક મેળાલે તર આપણ ત્યાલા મર્ચન્ટ નેવીલા ફોર્મ ભરુયા મ્હણું આમી કુલાબ્યાલા કપ પરેડ યેથે મર્ચન્ટ નેવીચ્યા ઓફિસમધૂન ત્યાચ્યાકરતા ફોર્મ આણલે આણી વ્યવસ્થિત તે ભરૂન રીત્યા તિથે જમા મ્હણજે સબમિટ કેલે આણી ત્યાલાહી આનંદ ઝાલા. 12th સાયન્સનંતર ચાંગલે માર્ક મેળાલે હોતે તર મ્હટલં જાઉયા આપણ તિકડે હે કરૂયા પ્રયત્ન કરૂયા ત્યાચી હાઉસ આહે તર म्हणून मग आम्ही त्याला घेऊन तिथे ऑफिसमध्ये गेलो. त्याच्याकरता फॉर्म आणले, व्यवस्थितरित्या भरले गेले. नंतर त्याची 8 दिवसांनी इंटरव्ह्यू अरेंज केला. ती इंटरव्ह्यूमध्ये तो चांगल्यारित्या पास झाला, उत्तीर्ण म्हणजे चांगल्या ह्याने. आणि त्याच्यानंतर मेडिकल रिपोर्ट चांगल्यारित्या आले त्याचे 90%. म्हणून उत्सुकता म्हणजे छान आनंददायी वाटायला लागली. आणि बापू भक्त आम्ही असल्यामुळे 20 वर्ष आम्ही बापूंची सेवा करतो. लहानपणापासून दत्तगुरूंच्या सान्निध्यात मंदिरामध्ये असल्यामुळे आम्हाला दत्तगुरूंचं द बापूंचं असं जवळचं हे आहे. आणि भक्ती मार्गामधून माझे आई वडील, आजोबा, आजी, आम्ही त्या भक्तिमय वातावरणात लहानच मोठं झालं असल्यामुळे बापूंवरती खूप आमची श्रद्धा जडली. आणि हा परमेश्वर माणूस नसून देव आहे. आणि हा देव आपल्यासाठी चांगलं करणार, आपल्याला चांगल्या जागेवरती नेऊन ठेवणार अशी संसारामध्ये एक अशी आशा वाटायला लागली की खूप कठीणात कठीण प्रसंगामधून सहजरित्या बाहेर पडायला एक मार्ग मिळाला असं वाटायला लागलं. आनंद वाटायला लागला बापूंच्या उपासनेला यायला लागल्यापासून. आणि नंतर करता करता शैलेश इंटरव्ह्यू अरेंज झाला, मेडिकल चांगल्यारीती पास झाला. आणि त्याच्या तिकडून सरांनी सांगितलं की चेन्नईच्या बेटावर जायचं आहे. 35 मुलांच्या तुकडीमध्ये शैलेशला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि तिची फी आता तुम्ही भरायची. तर आम्ही म्हणालो चालेल की भरूया, पण आपल्या सद्गुरूला सांगितल्याशिवाय ॲडमिशन घ्यायचं कसं. आधी तर सगळं आपण केलं, उपासना केंद्रात जाता जाता सगळं करता करता, बापूंना रोज नमस्कार करता करता सगळं करत आलो. पण आता एवढ्या मोठा पाऊल उचलायचा तर आपल्या दादांना सांगायला पाहिजे, आपल्या बापूंच्या कानावर घालायला पाहिजे. म्हणून आम्ही खार येथे दादांना भेटायला गेलो. आणि असं झालं की आम्ही दादांकडे गेलो. दादांकडे आमचा नंबर आल्यावरती दादांना नमस्कार केला, बापूंना नमस्कार केला. आबा दादा हसले आणि दादांना सांगितला, दादा 12th सायन्सला चांगले मार्क मिळाले तर ह्याची इच्छा आहे की की आपल्याला ह्याचा अनु हे आला आहे, फॉर्म आला आहे मर्चंट नेव्हीमधून तर भरला आहे. आणि येथे येथे चेन्नई बेटावरती 35 मुलांच्या तुकड्या कप्परेडमधून आपल्याला मुलाला आपल्या पाठवायचं आहे. तर मी तुम्हाला सांगायला आले. दादांच्या समोर खुर्चीवर आम्ही तिघं पण बसलो होतो. तर दादांनी असा फक्त हात केला आणि दादा म्हणाले की आपले सगळे सहकारी मर्चंट नेव्हीमध्ये आहेत,
आपण चांगली अजून माहिती गोळा करूया आणि नंतरच्या बॅचला आपण शैलेशला पाठवूया. मी गप्प बसली आणि मी माझ्या घरवाल्यांकडे बघितलं, शैलेशकडे बघितलं, तर तो जरा नाराज झाला की दादा असं का सांगतायत. म्हणून मी पुन्हा म्हणाले, दादा शैलेश नाराज झाला आहे, काय करूया? तर दादा म्हणाले, आपण नंतरच्या बॅचला जाऊया, आपण नंतरच्या बॅचला जाऊया. म्हटलं हे एवढं प्रेमाने सांगतायत, म्हणजे त्याच्यामागे, म्हणजे मला असं वाटलं की ह्याच्यामागे नक्कीच काहीतरी परमेश्वरांनी म्हणजे आपल्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी बघितलं असेल किंवा असं आणखी काहीतरी चांगलं असेल असा आम्ही विचार केला. बापूंना दादांना नमस्कार केला आणि तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही जरा नाराज होतो, मुलगा त्याच्यापेक्षा नाराज होता शैलेश. आणि एवढं सगळं करता करता आम्ही उपासनेला जात होतो, चरकासेवा करत असताना, सगळी सेवा जशी मिळेल तशी करत करत असता असताना, पण बरोबर 17व्या दिवशी ज्या ठिकाणी आपला मुलगा जाणार होता त्या ठिकाणी सुनामी आली. चेन्नई बेटावरती एकही मुलगा राहिला नाही, एकही मुलगा तिथे कुठला वाचला नाही. पेपरमध्ये, न्यूज चॅनलवरती सगळ्या दाखवलं गेलं, सनसनाटी बातमी. आणि एवढं करता करता आमच्या अंगातनं मुंग्या आल्या, आमच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा आल्या. बरोबर 17व्या दिवशी सुनामी चेन्नई बेटावरती येऊन तिथला एकही मूल राहिला नाही, एकही चेन्नई बेट राहिला नाही की तिथे ट्रेनी इंजिनियर कोण गेलेले, तिथे एकही मुलगा राहिला नाही. नंतर आम्ही रडत रडत दादांकडे गेलो. प्रवचनाला अजूनही आम्ही दर गुरुवारी मुलगा आमचा जातो. आणि दादांना सांगितल्याबरोबर, बापूंना सांगितल्या, बापू दोन हातांनी असं असं हात केलं, बाप्पा ह्याच्यातून तूच वाचवलंस. आणि एकुलता एक मुलगा आमचा आम्हाला बापूंनी परत दिला, हा आनंद फार मोठा होता त्या टायमाला. आणि तो परमेश्वरच आपल्यासाठी करू शकतो, आपण माणसं हे एवढं करू शकत नाही. आपले सगळे असतात नातेवाईक, पण त्या वेळेला आपला कोणी नातेवाईक येत धावत नाही की कोणी धावत नाही आपल्यासाठी, वेळेला कोणी येत नाही, फक्त परमेश्वरच येतो. आणि हे आपल्याला पटली खूण. आणि एवढं सांगते, श्रीराम अंबज्ञ बापूंच्या चरणी, चंडिका कुळाच्या चरणी वंदन करून मी माझं अनुभव येथे थांबवते. श्रीराम अंबज्ञ.